एक महिन्यापासून जी लोकसभेची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये आमचे सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख साहेब हे माढ्यातून इलेक्शन निवडणूक लढवणार असं आम्हाला कळायला लागले. आम्ही सर्व सरपंचांनी असं ठरवलं सामायिकरित्या की आमचा दक्षिण तालुक्यामध्ये सुभाषबापूच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे कामं पाणी पुरवठ्याचे कामं जलयुक्त मधनं कामं आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि ह्याच्या मुख्यमंत्री आरोग्य निधी हे भरपूर निधी आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आमचा दक्षिण तालुका इतके दिवस खरोखरच ओस पडल्यासारखा होता आणि रस्ते नव्हते, रस्ते पिण्याच्या पाण्यापर्यंत. माझ्या स्वतःच्या गावामध्ये 15 कोटी रुपये आजपर्यंत निधी आलेले आहे हत्तुऱ्या गावामध्ये. असे बरेचसे दक्षिण तालुक्यामध्ये गाव आहेत. ह्यासाठी बापूंनी जर गेलं आता भविष्यामध्ये ना कालच आता रिसेंटली आता महिना 1-15 दिवसांमध्ये आमच्या दक्षिण तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला कोटीच्या घरात निधी पाणी पुरवठ्याचे आलेले आहेत. तर त्या कामा पुढे भविष्यात बापू जर तिकडे गेले आणि तिकडे जाऊन साधारण पुढे केंद्रात जर गेलं तर आमच्याकडे दुर्लक्ष होईल. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सर्व कार्यकर्ते आमचे अस्वस्थ झालेले आहेत व सर्व कार्यकर्त्यांची भावना इतकी तीव्र आहे की त्यांनी आज शहर अध्यक्षांना भेटून सांगितलं की बापूंनी जर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर पूर्ण युवक संघटना आम्ही शहर अध्यक्षांकडे राजीनामा देणार आहोत. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की या ठिकाणी मी पक्षाला एवढं सांगू इच्छितो की आमचा हक्काचा नेता तुम्ही हिरावून घेऊ नका, कारण की आज बापू असल्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं असतील, कार्यकर्ते कामाची गती असेल ही वाढत आहे. त्यामुळे याचं नुकसान या ठिकाणी संघटनेला होणार आहे, त्या दक्षिण सोलापूर मतदारसंघाला होणार आहे. व एकंदरीत या सर्व विचार करता मला वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी निवडणूक लढू नये व पक्षाने या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र भावनेचा विचार करता त्या ठिकाणी दुसरा कुठलाही उमेदवार द्यावा, पण बापूंना त्या ठिकाणी उमेदवारी देऊ नये.